नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहे चौतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज डीप नेक ब्लाऊज आहे फ्रंट हुक आहे प्लस आपण त्यामध्ये पॅडसुद्धा कसे बसवायचे हे बघणार आहोत एकदम सोपी पद्धत सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा तर बघा मी नेहमीच अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करत असते तर इथे आपल्याला अस्तर घ्यायचं आहे चार फोल्ड बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने बघा मी चार फोल्ड अस्तर करून घेतलेलं आहे फोल्ड बाजू जी आहे ना ती आपल्या समोर ठेवायची आता याच्यावरती आपण माप टाकूयात ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे चौदा इंच त्यासाठी मी पंधरा इंचावरती मार्किंग करते तुम्हाला उंची किती ठेवायची आहे बघा त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करा आणि मग माप टाका एकदम सोपी पद्धत आहे ब्लाउज खूप सुंदर फिटिंगला बसतो तर खूप साऱ्या कमेंट होत्या डीपनेकमध्ये कट ब्लाऊज दाखवा म्हणून आणि फ्रंट हुक पॅडेट पाहिजे होता तर तो व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शोल्डर ठेवलेला आहे डीपनेकनुसार पाच इंच आणि मुंडा उंची ठेवलेली आहे मी साडेसहा इंच कारण यांचा जो मुंडा घेर आहे ना तो जास्त आहे अठरा इंच आहे त्याच्यासाठी मी साडेसहा इंच मुंडा उंची घेऊन ही लाईन अशी जोडून घेतलेली आहे बघा साडेसहा इंचावरती आणखीन एक पॉईंट घेऊन ही लाईन सरळ करून घेतली आणि खाली जी लाईन जोडली आहे ना ती मी साडेपाचवर जोडलेली आहे मुंड्याची छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे छातीचं चा। कमरेचं पण तसंच आहे चौथा भाग आहे कमरेचा सात इंच आणि एक इंच टक्स मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने ही मापं टाकून घ्यायची आहेत आता बघा आपल्याला इथे प्रिन्स कटसाठी मुंड्याच्या बाजूकडे दीड इंच वाढवायचं आणि कमरेमध्ये दोन इंच वाढवायचं आहे कारण बघा आपण प्रिन्स कट ब्लाऊज बनवते तर दोन इंचचा टक्स कट होईल आणि एक इंच मार्जिन लागणार आहे त्यासाठी वाढवून घ्यायचं असतं बॅकमधून ते कटिंग कर करायचे त्याच्यानंतर आपल्याला बघा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे कोपऱ्यातून सव्वा एक इंचावरती आता आपल्याला याला कट कर करून घ्यायचं आहे बघा मी फिटिंगच्या बाजूकडे पाव इंच खाली आकार येईल अशा पद्धतीने मार्क केलेला आहे त्यामुळे ब्लाऊज दाटत नाही काखेमध्ये आता अशा पद्धतीने याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे कटिंग झाल्यानंतर शोल्डरमध्ये असं फोल्ड होता तर तो फोल्ड आपल्याला कट करून दोन्ही भाग आहेत ते सेपरेट करायचे आहेत फ्रंटचा आणि बॅकचं कारण बॅकमध्ये जे आपण वाढवलेलं हो मार्जिन आहे दीड इंचं आणि दोन इंच तर ते आपल्याला कट करून काढायचं आहे कारण त्याची काहीच गरज नाही आहे बॅकमध्ये ते फक्त आपल्याला फ्रंटमध्येच लागतं तर बघा हे सेपरेट दोन्ही सुट्टे भाग केल्यानंतर कट करायचं आहे आता आपण फ्रंटची मापं टाकूयात तर इथे बघा मी फ्रंटचा अस्तर घेतलेला आहे आणि इथे सगळ्यात अगोदर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंच मी गळारुंदी ठेवलेली आहे डीपनेक आहे म्हणून आणि इथे बघा आपल्याला गळ्याची उंचीचं माप टाकायचं आहे मला तयार उंची ठेवायची आहे साडेसहा इंच तर मी सात इंचावरती मार्किंग केलं तीन इंच खाली ब्रॉडनेस ठेवलेलं आहे कारण मला गळा पसरट बनवायचा आहे म्हणून तुम्ही कमी जास्त करू शकता राऊंड शेप देऊन घेतला आता इथे आपल्याला चार इंचावरती मार्किंग करायचे बघा दोन्ही बाजूकडे आणि उंचीला सुद्धा खालून चार इंचावरतीच मार्किंग करायचे त्यानंतर बघा इथे आपल्याला मुंढ्याच्या बाजूकडे आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे आपला अर्धा इंचचा टक्स कट होणार आहे तर तो अर्धा इंचचा पॉईंट घेऊन मी हा शेप असा देऊन घेतला आणि इथे आपल्याला दोन इंचाचा टक्स कट करायचा आहे तर दोन इंचावरती पॉईंट घेऊन प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपण याला कट करून घेऊयात बघा हा पॅटर्न तुम्ही बॅकहुकमध्ये सुद्धा बनवू शकता त्यावेळी मात्र आपल्याला मार्जिन किंवा मार्किंग जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागतं तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत चॅनेलवरती जर बॅकहुक पॅटर्न बनवायचं असेल तर तो तुम्ही तो जाऊन बघा याचे दोन भाग करायचे आहेत त्यासाठी मी याला मधून कट करून घेते तर कटिंग झालेलं आहे आता आपण बाही कट करूयात बाही कट करण्यासाठी आपल्याला चार फोल्ड अस्तर घ्यावं लागतं दोन बाही कटिंग करण्यासाठी तर अशा पद्धतीने मी याला फोल्ड करून घेतलेलं आहे चार फोल्ड आता आपल्याला याच्यावरती बाहीची घडी टाकायची आहे उंची टाकायची आहे तर इथे मी अगोदर उंची टाकते बघा साडे अकरा इंचावरती म्हणजे साडे दहा इंचाची बाही तयार होईल जेवढी उंची तयार पाहिजे त्यामध्ये एक इंच मार्जिन घेऊन मार्क करायचे आपल्याला घडी टाकायची आहे आपल्याला याची साडेनऊ इंचाची बघा साडेआठ इंच चौथा भाग होता अर्धा इंच लुझिंग ठेवून आपण नऊ इंच घेतलेलं होतं तर बाहीमध्ये काय करायचं अर्धा इंच जास्त घ्यायचं म्हणजे साडेनऊ घ्यायचं आणि माप टाकायचं आहे यामुळे बाही आपली कमी पडत नाही बावींचा थोडी जास्त झाली तरी चालेल पण कमी नाही पडली पाहिजे कमी पडली तर काय करता तुम्ही ओढून ताणून लावता त्यामुळे ब्लाउजचं फिनिशिंग पूर्णपणे खराब होतं फिटिंग खराब होतं अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं इथे बाहीचा घेर टाकायचा आहे जो काय असेल तो माझा साडेपाच इंच आहे अर्धा आणि दोन इंच मार्जिन ठेवायचं लाईन अशी जोडून घ्यायची आहे पुढच्या मुंड्याचा आकार मार्किंग करायचा कटिंग आत्ताच करायचं नाही तर मेन कपडा जोडल्यानंतर दोन्ही वाहीचा मुंडा एकत्र कटिंग करायचा आहे आणि बघा मी पुढच्या मुंड्याचं सुद्धा कटिंग केलेलं नाही त्याचं कारण असं आहे की कटोरी जोडल्यानंतर तो भाग आपण कट करणार आहोत कटोरी आपली कधी कधी कमी पडते तर ते त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं अस्तरवरती आपले सगळे पार्ट आहेत ते आता कटिंग करून झालेले आहेत आपण हा ब्लाऊज पॅडेड बनवतो आहे तर याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अस्तर लागतं तर ते पण आपण कटिंग करणार आहोत पुढे हे सगळे जे पार्ट आहेत ते मी या मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेते अगोदर फोल्ड बाजूकडे बॅक ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी, ले ले मी हे सगळे सेट केलेले आहेत अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून मी सगळे कट करून घेते तर बघा कटिंग झालेलं आहे आता आपण सगळ्यात अगोदर इथे बाही तयार करूयात बाही तयार करण्यासाठी काय करायचं दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत बघा तर हे मी दोन्ही समोरासमोर ठेवते आणि त्याच्यावरती मग अस्तर ठेवायचं सरळ बाजूवर ठेवायचे आहे दोन्ही कपड्यांची आणि मग त्यावर अस्तर ठेवायचं कारण आपण याला पलटी करून बनवणार आहोत त्यावेळी काय होतं अस्त्र आत जातं सरळ बाजू वरती येते अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मार्जिन आपलं एकसारखंच ठेवायचं कमी जास्त करायचं नाही वाकडी ताकडी शिलाई करायची नाही या पद्धतीने बघा मार्जिन अस्तरच्या बाजूकडे करून त्यावरून एक दाब शिलाई द्यायची ही शिलाई झाल्यानंतर पूर्ण अस्त्र आतमध्ये पलटी करायचे आणि वरून एक एकदम किनारीला बारीक शिलाई देऊन घ्यायची लेस वगैरे असेल तर लावून घ्या नसेल तर ठीक आहे आता आपल्याला सगळ्या अस्तरवरती शिलाई करून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तो मी कट करून घेते खूप सोपी पद्धत आहे ब्लाउज तयार करण्याची माझी त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत इथून पुढून पुढे सुद्धा आता बघा मुंढ्याचं आपल्याला कटिंग करायचं आहे बाहीची उंची चेक करायची आहे दोन्ही सेम आहेत का नसेल तर सेम करून घ्यायचं आहे आता बघा जिथे एक मुंडा कट केला तिथे फसं मार्किंग करायचं आणि सेंटरसुद्धा काढून घ्यायचं आहे कारण आपण बाही नेहमी सेंटरपासूनच बसवतो दोन्ही बाही माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपण याचा फ्रंट तयार करूयात फ्रंट तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं जे आपण अस्तर कट केलेलं होतं ना तर ते सेपरेट अस्तरवरती ठेवून हे भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण ज्यावेळेस आपण पॅडेड ब्लाऊज बनवतो त्यावेळी आपल्याला अस्तर डबल लागत असतं तर ते अगोदर कटिंग करून घ्यायचं आणि मग जोडायचं आहे तर हे कटिंग करतानाच कटिंग करून घ्यायचं होतं मला पण ठीक आहे मी आत्ता करते तर बघा असं याला पिन लावून मी घेतली कारण हलू नये कपडा आणि बघा यात वाढवायचं वगैरे काय नाही सेम टू सेम आपल्याला पार्ट हे कट करायचे हे दोन्हीच प पार्ट आपल्याला फक्त डबल लागतात बाकीचं नाही लागत काय आता बघा याचे दोन दोन पार्ट घ्यायचे दोन साईडला ठेवायचे सगळ्यात अगोदर मेन कपड्याला अस्तर जोडून घेऊयात तर बघा दोन्ही कटोरी समोरासमोर ठेवायची दोन्हीच्या उलट बाजूकडे अस्तर ठेवून काय करायचं आहे शिलाई करून घ्यायची शिलाई केल्यानंतर बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी शिलाई करून घेते खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज हा ब्लाऊज दाखवते आणि व्हिडिओ मोठा झालेला आहे पण पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे कारण आता सध्या पॅडेड ब्लाऊजची खूप जास्त मागणी आहे तर चला म्हटलं तुम्हाला हा ब्लाऊज दाखवावा या अगोदर पण मी दोन तीन अप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ते ब्लाऊज हा डीप नेक आहे ते बोटनेक आहेत तर जाऊन बघू शकता आता आपल्याला हे पार्ट बनवायचे आहे याचं पण तसंच करायचं समोरासमोर ठेवायचं उलट बाजूवरती ठेवायची आहे मेन कपड्याची त्याच्यावरती अस्तर ठेवायचं अस्तर ठेवल्यानंतर सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा कापड व्यवस्थित ठेवायचे कापडमध्ये आणि अस्तरमध्ये अजिबात चून नाही पडली पाहिजे कुठे कुठेही घोळ नाही आला पाहिजे त्याला तर ते व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित बघा असं प्लेन करून नसेल तर तुम्ही पिणा लावून त्याला ला सेट करा आणि मग शिलाई करा कारण ज्यावेळी नवीन असतो त्यावेळेस आपल्याला कपडा हाताळण्याची जास्त सवय नसते तर थोडंसं इकडे तिकडे होतं आणि हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो एवढा सिल्की आहे कारण आत्ता सध्या तुम्हाला माहीत असेल मार्केटमध्ये मा सगळ्या अशाच पद्धतीच्या साड्या येत आहेत शिलाई करते वेळी किती पण व्यवस्थित करा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही याचं अशा पद्धतीनेच होत आहे हे त्यातून पण मी खूप जास्त प्रयत्न केलेला आहे छान बनण्यासाठी तर बघूयात ब्लाऊज कसा होतो आहे आपला आता हे दोन्ही पार्ट झाले दोन्हीची कटोरी जोडून घेऊयात त्यासाठी पण बघा समोरासमोर ठेवायचं कुठली कटोरी कुठल्या बाजूची आहे बघायचं अगोदर आणि त्या बाजूची त्या बाजूकडे जोडून घ्यायची आहे मी नेहमी सांगते ज्यावेळी आपण प्रिन्स कटची कटोरी जोडतो ती आपल्याला कमरेच्या बाजूकडून जोडायला सुरुवात करायची आहे आणि मुंड्याच्या बाजूकडे चा संपवायची कारण बघा मुंड्याचा आकार आपण कट केलेला नाही तर इथे थोडंसं सा अर्धा इंच पाव इंच जास्त झालं कमी झालं तर ते त्या कटिंगमध्ये निघून जातं आणि मुंड्याचा आकार पण कट होतो आणि बघा व्यवस्थित आपले पार्ट तयार होतात मग त्यासाठी मुंड्याचं कटिंग अगोदर करून घ्यायचं नाही बघा मी दुसरा पण याच पद्धतीने बसवते दोन्ही कटोरी आपल्याला कमरेकडूनच बसवायच्या आहेत अशा पद्धतीने अजिबात ओढून ताणून पार्ट घ्यायचे नाहीत ज्या शेपमध्ये कटोरी आहे त्या शेपमध्ये कपडा फिरवत आपल्याला जोडायचं व्यवस्थित बसली जाते आता दोन्ही पार्ट एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आहेत मुंड्याच्या बाजूकडे मिळवून ठेवायचं अर्धा इंच गोलाई मार्क करून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त करायची नाही फक्त अर्धा इंचच करायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा आपला मुंडा परफेक्ट झालेला आहे कुठलाच पार्ट कमी जास्त तिथे झालेला नाही अर्धा इंच इथे आपल्याला मार्क करून हे क्रॉस असं मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे कारण हा भाग थोडासा तिरका असतो तर तो सरळ होतो कट केल्यानंतर बरेच जण विचारता हे कटिंग का करता तर बॅकमध्ये पण करते आणि फ्रंटमध्ये पण मी करत असते आता आपल्याला पॅडेड ब्लाऊज बनवतो हो आहे तर हे अस्तर आहे ते पण जोडून घ्यावं लागणार आहे तर मी जोडून घेते हे पण सेम तसंच अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्हीच्या कटोरी जोडायच्या आणि डबल शिलाई करायची आहे तर मी तयार करून घेते तर बघा आपल्या चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईजचे जे प्रिन्सकट ब्लाऊज टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज त्यानंतर साड्यांचे वन पीस ड्रेस सगळ्या साईजमध्ये आणि सगळ्या डिझाईनमध्ये बघायला भेटतील तर, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता प्लेलिस्ट आहेत व्हिडिओ लिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत तर नक्की जाऊन बघा आता आपल्याला पॅड बनवाय बसवायचं आहे तर पॅड बसवण्यासाठी आपल्याला बघा गळ्यावरून आणि मुंड्यावरून अस्तर जे आहे एक्स्ट्रा आपण तयार केलेलं ते जोडून घ्यायचं आहे जे काही जास्त होईल ते आपण कट करून पॅड बसवल्यानंतर काढायचं आहे या दोन्हीकडे मी असं जोडून घेतलं तर आपण याचं पॅड बसवूयात पॅड बसवण्यासाठी काय करायचं जे एक्स्ट्राचं चस्त्र होतं त्याच्यावरती खालून दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मग याच्यावरती हे पॅड बसवायचं आहे याला असं फोल्ड करून सेंटरल काढायचेत बघा अधिक चिन्ह होतं हे आणि सेंटर निघतो आता बघा कसं ठेवते मी अशा पद्धतीने आपल्याला पॅड जे आहे ते उलटं करायचं आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगपासून आपल्याला हे बसवायला घ्यायचं आहे सेंटरपर्यंतच बसवायचं पूर्ण शिलाई करायची नाही मी तुम्हाला दुसरं पण बसवून दाखवते एकदम कमी वेळेमध्ये बसलं जातं वेळही जास्त लागत नाही त्याचं फिनिशिंग पण चांगलं येतं फिटिंगला ब्लाऊज एकदम छान बसतो तर तुम्ही ट्राय करू शकता ही पद्धत या अगोदर मी सुई दोऱ्याचा वापर करून पॅड बसवत होते पण आता मी शिलाई मशीनवरतीच डायरेक्ट बसवते खूप छान बसलं जातं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुई दोऱ्याचा वापर करून बस 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 पण बसवू शकता किंवा असं डायरेक्ट मशीनवरतीसुद्धा बसवू शकता बघा किती छान बसलेलं आहे आता आपण याला हुकपट्टी लावून घेऊयात हुकपट्टी मी नेहमी सांगते ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून लावायची आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि मार्जिन फक्त पावी इंचच घ्यायचं आहे कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन कटिंगमध्ये ठेवलेलं नव्हतं तर हे लक्षात ठेवून आपल्याला फपट्टी बसून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा भागसुद्धा तयार करून घेऊयात बघा छान असं पाड बसलेलं आहे अजिबात अस्तर गोळा ते झालेलं नाही आता इथे आपल्याला याचा अस्तर तसंच जोडून घ्यायचं आहे मुंड्यावरती गळ्यावरती कारण काय होतं सोपं जातं आपल्याला हे बसवायला जमलिंग होत नाही जास्त कापड इकडे तिकडे होत नाही म्हणून अर्धा भाग आहे तो जोडून घ्यायचा आता इथे पण तसंच दोन इंचावरती मार्किंग करायचं किंवा अडीचवरती केलं तरी चालेल जास्त फरक पडत नाही त्याने या पद्धतीने बघा आपल्याला मार्किंग करून इथे शिलाई करून घ्यायची आहे सिंगलच शिलाई करायची फक्त सेंटरपर्यंत करायची आणि जो कटोरीचा जोडलेला भाग आहे ना त्याच्यावरतीचं शिलाई आपली आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं बघा त्याला आता आपल्याला सरळ करायचं आहे बसवताना हो आपण त्याला चपट करून बसवतो हो आणि मग त्याला सरळ करायचं आणि मग काय करायचं सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे हे झाल्यानंतर मग आपण याची आईपट्टी कशी बसवायची ते बघूयात तर आय आईपट्टी बसवण्यासाठी मी नेहमी सांगते मेन कपड्याची बसवायची कारण ते दिसायला चांगलं दिसतं पण यामध्ये मी अशाच पद्धतीने बसवणार आहे बघा ज्यावेळी आपल्याला कापड कमी पडतं वेळी अस्तरचा वापर करायचा पण ज्यावेळी आपल्याकडं मेन कपडा शिल्लक असेल तो वेस्ट जाणार असेल तर तो आयपट्टीसाठी वापरायचा आहे आयपट्टी मी नेहमी सांगते ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची अशा पद्धतीने बघा आईपट्टीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे तेवढी छोटी पाहिजे तेवढी मोठी करू शकता कमीत कमी एक इंच तरी तयार झालीच पाहिजे जास्तीत जास्त दीड इंचाची तुम्ही करू शकता अशा पद्धतीने बघा आपल्याला ही पट्टी करायची आहे आता कंबरपट्टी बसवण्या अगोदर उंची चेक करून बघायचं कमी जास्त जिथे वाटतंय ते आपल्याला कट करून लेवल करायचं आहे आता याला लगेचच आपण कंबरपट्टी बसवून घेऊयात दोन्ही पार्टला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणि मग पट्टी आपल्याला बाहेरच्या बाजूकडे करून एक दाप शिलाई द्यायची त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून एक किनारीला बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने बघा आपण दुसरा पार्ट पण तयार करून घेऊयात तर बघा किती सोपे पद्धतीमध्ये आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि कमी वेळेमध्ये झाला शिवाय फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे आणि बघा तुम्ही नवीन असताल तर या सगळ्या टिप्स फॉलो करून ब्लाऊज तयार करा तुमचे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर येतील बरेच जण म्हणतात कटिंग कर करता येतं पण ब्लाऊज जर व्यवस्थित शिवता येत नाही फिनिशिंग चांगलं येत नाही किंवा फिटिंग करताना काहीतरी कमी जास्त होतं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही कटिंग झालं की आपला ब्लाऊज परफेक्ट येतो असं नाही शिलाई करतानासुद्धा खूप चेंजेस करायचे असतात आपल्याला पण ते चेक करत करायचे असतात डायरेक्ट काही कटिंग करायचं नसतं तर बघा मी कुठे कुठे काय काय चेक करते काय काय, काय कट करते ते पूर्ण बघा आता मी याला पायपिंग करते कारण पाठीमागचा गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे तुम्ही पाठीमागे गोल पुढे गोल अशा पद्धतीने जर ठेवणार असताल तर मग याला सेपरेट असं पायपिंग करू नका तुम्ही शोल्डर जोडून मग पूर्ण गळ्याचं एकत्रच पायपिंग करा आणि पाठीमागचा गळा जर डिझायनर असेल वेगळ्या पद्धतीचा बनवायचा असेल तर मात्र मग फ्रंटचं असं सेपरेट आपण पायपिंग करून घेऊ शकतो आता बघा मी याला सिंगल पट्टी लावून घेतली आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई केली एक्स्ट्राचं अस्तर होतं ते कट केलं आणि मी याची छान अशी बारीक पायपिंग बनवत आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपण बनवू शकतो ही पायपिंग बनवण्यासाठी मी अस्तरचाच कपडा वापरलेला आहे याचा तर बघा दोन्ही बाजूकडे माझी पायपिंग झालेली आहे आणि मस्त आपला फ्रंट तयार झालेला आहे आता छान फिनिशिंग आलेलं आहे एकदम परफेक्ट गळा वगैरे एकदम सुंदर झालेला आहे आता लगेचच आपण याचा बॅग तयार करूयात कारण आपण बाही तयार करून ठेवलेलीच होती आणि बॅग तयार झाला की मग याचं आपण फिटिंग कसं करायचं आहे ते पण बघूयात पेपर कॅनव्हास घेतलेला आहे फोल्ड करून सव्वा दोन इंच गळा रुंदी आणि उंचीचं माप टाकत आहे बघा मी इथे अकरा इंचावरती साडे अकरा इंचावरती म्हणजे अकरा इंचाचा गळा तयार होईल आपला जेवढी उंची तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन मार्क करायचं आणि बघा खाली ब्रॉडनेस आपण वाढवू शकतो जेवढा पाहिजे तेवढा आणि इथे आता मी अर्ध गोल असे डिझाईन बनवणार आहे त्याच्यासाठी एका डबीचं मी झाकण घेतलेलं आहे आणि हे गोल आपल्याला करायचे सगळे गोल एकसारखे व्हावेत म्हणून जो आपण राऊंड घेतलेला आहे ना त्यामध्ये असं एक आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे एक इंचाचं जेणेकरून जे ते गोल आहेत ना ते सगळे एकसारखे येतील तर बऱ्याच जणांना ही डिझाईन बनवताना थोडंसं उघड होतं शेप एकसारखे येत नाहीत छोटे मोठे होतात तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता अगोदर मेन गळा आहे तो मार्क करायचा आणि त्याच्यामध्ये एक आणखीन मार्क करायचा त्यामुळे आपली डिझाईन एकदम परफेक्ट येते आणि असे छोटे छोटे अर्धघोल काढून घ्यायचे अर्धघोलाची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता पेपर पलटी करायचा हेच मार्किंग इकडे डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला बघा पुसट दिसत असतं हे, दिस हे पेणाने केलं तर स्केच पेनचा वापर केला तर ते आणखीन डार्क दिसेल आणि हे सगळं आहे ते आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे कारण याची आतली बाजू कट करत न करता आपण हा गळा तयार करणार आहोत जेणेकरून नवीन लोकांनासुद्धा एकदम सोपा वाटेल त्यांचं फिनिशिंग छान येईल अशा पद्धतीने बाहेरून एक इंच एक्स्ट्रा वाढवून याला कट करून घ्यायचं आहे आणि वरती बघा आकार मी थोडासा मिळवून घेतला आता इथे एक शेप बसतोय व्यवस्थित तर तो मी अंदाजाने असा ड्रॉ करून घेते तर ही जी डिझाईन आहे ना ती घातल्यानंतर खूप सुंदर दिसते बनवायला थोडीशी अवघड वाटते कारण तो आकार एकदम परफेक्ट यायला पाहिजे तरच ते दिसायला छान दिसतं त्यासाठी तुमची शिलाई एकदम छान होणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपला गळा मार्क करून झालेला आहे पेपरवरती आता आपल्याला काय करायचं आहे अस्तरला सेंटर सेंटरलाईन मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा जो पेपर आहे तो या सेंटर सेंटरलाईनला मॅच करून ठेवायचा आणि यावरून एक मध्यभागी शिलाई करून घ्यायची जेणेकरून पेपर अस्तरवरती एकदम फिट होईल आणि हलणार नाही आता मेन कपडा आहे तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि बघा इथे आपल्याला गळ्याच्या मार्किंगवरून व्यवस्थितरित्या शिलाई करून घ्यायची आहे तर प्रत्येक गोलला आता आपले टोक येणार आहेत बघा तर ते व्यवस्थित आलेच पाहिजे टोक व्यवस्थित नाहीत न झाले तर मग तो गळ्याचा शेप आहे तो एकदम खराब दिसेल कारण डिझाईनच प्रॉपर नाही आली तर ती डिझाईन समजतच नाही कोणती आहे त्यासाठी तुम्हाला शिलाई व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे जशी तुमची शिलाई येणार आहे ना, ना तसाच गळ्याचा आकार पण बनणार आहे त्यासाठी मी नेहमी सांगत असते जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरूनच शिलाई करायची म्हणजे आपले गळे चुकत नाहीत तुम्ही नवीन असताना तरीसुद्धा ही पद्धत एकदा वापरून बघा तुमच्या गळ्यांचं फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल तर आणि मला सांगा मग तुमचा गळा कसा झाला ते काही तर चुकण्याचा वाढण्याचा कमी होण्याचा प्रकारच नाही आहे कारण याला आपण आतून कटिंग केलेलं नाही जे आहे ते माप आहे आणि मार्किंगवरूनच आपण शिलाई पण करतोय त्यामुळे परफेक्टच गळा तयार होतो अशा पद्धतीने सगळीकडे शिलाई केल्यानंतर आतला भाग कट करायचा आता यामध्ये डिझाईन हीच केली पाहिजे असं काही नाही तुम्ही पानगळा बनवा पंचकोणी बनवा चौकोण बनवा जो आवडेल तो इथे गळा तुम्ही बनवू शकता हा आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांनी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने मी त्यांना डिझाईन करून देते आता हे आपल्याला काय करायचे आतून कट करून घेतल्यानंतर सगळीकडे कट द्यायचे कट देताना लक्षात ठेवायचं आहे गडबड करायची नाही आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे शिलाई कट झाली तर पूर्णपणे डिझाईन खराब होऊन जाणार आहे त्यातली त्यात ब्लाउजचा पीस जर असं दोरे निघणारा असेलच असेल मग तर खूपच त्रास होतो शिलाई करते वेळी आणि कट प्रॉपर बसणं सगळीकडे खूप महत्त्वाचं आहे तरच ते टोक आहेत ते बाहेर येतील नाहीतर येणार नाहीत आणि डिझाईन पण समजणार नाही मग कोणते आहे ते तर व्यवस्थित डोकं शांत ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे छान गरबड वगैरे अजिबात करायची नाही सगळं आहे ते आपण सरळ करून घेतलं त्याचा आकार आहे तो व्यवस्थित दिसावा याच्यासाठी मी इस्तरीने प्रेस करून घेतलेला आहे आणि मग ती कुठं डिझाईन थोडी व्यवस्थित दिसायला लागली आता आपल्याला इथे काय करायचं आहे याच्यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर सगळीकडे शिलाई करायची एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी सगळीकडे अशी शिलाई करून घेते तर हा ब्लाऊज पीस आहे ना खूप दोरे निघत होते खूप सिल्की असा होता शिलाई करताना पण खूप सरकत होता बघा मी एक्स्ट्राचा कपडा सगळा कट करून घेतला आता टक्स शिलाई करून घेते साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा इंच मार्जिन चार इंच उंची या साईजचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही टक्स सेम येतात मग आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे वरती मार्किंग करून तर हे आपण फ्रंटमध्ये केलेलं आहे बॅकमध्ये सुद्धा करायचं नाही केलं तर बॅक आपला उंचीला जास्त होतो आणि आपलं फिटिंग पूर्णपणे बिघडतं तर आठवणीने ते कटिंग करायचंच आहे कारण मुंढ्यातून एवढं सगळं आपण कट करू शकत नाही त्याच्यामुळे मग ब्लाऊज आपला पूर्ण खराब होतो ज्या त्या ठिकाणीच जे ते कटिंग व्हायला पाहिजे विसरायचं नाही गरबडीमध्ये हा भाग विसरला जातो फ्रंटला कट होतो आणि बॅकचं होत नाही कधी बॅकचं होतं तर फ्रंटचं होत नाही तर तसं न करता आठवणीनं आपल्याला कट करायचे कटिंग झाल्यानंतर लगेचच कंबरपट्टी लावून घ्यायची तर या गळ्याला मी लेस लावून डिझाईन करणार आहे जेणेकरून आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल ही डिझाईन कॉटनच्या ब्लाऊज पीसमध्ये जर ही डिझाईन बनवली ना तर खूप सुंदर फिनिशिंग येतं आणि खूप छान बनली जाते आता बघा इथे गळ्यावरून आपण ही लेस लावून घेऊयात तर या ब्लाऊज पीसमध्ये किंवा साडीमध्ये कॉपर कलरचा थ्रेड जास्त वापरलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल बघून जास्त चमक कॉपरचीच आहे तर मी इथे त्या रंगाचीच लेस घेतलेली आहे तर बघा पूर्ण जे राऊंड राऊंड आहेत ना त्यावरून आपल्याला ही लेस बसवून घ्यायची व्यवस्थित बसवायची जेणेकरून त्याचा लुक एकदम छान दिसेल तर याचं काय झालं होतं उलट करून घेतल्यानंतर दोरे बरेच निघत होते त्याचे म्हणजे कापड जे हे आहे ना ते खूप फिसक फिसकते त्यासाठी मग हे व्यवस्थित राहावं डिझाईन केलेली दोरे वगैरे निवून आहेत म्हणून मी ही लेस लावलेली आहे पण तुम्ही प्लेन पण ठेवू शकता अशा पद्धतीने ही लेस लावून झालेली आहे आता मी नेहमी सांगते लेसवरून कधीही आपण डबल शिलाई करायची सिंगल लेस शिलाईमध्ये लेस लावायची नाही कारण ती व्यवस्थित लागली जात नाही म्हणून कारण एका बाजूकडून ती उचलते धुतल्यानंतर गोळा पण होते म्हणून दोन्ही बाजूकडे शिलाई करायची जेणेकरून ती शेवटपर्यंत व्यवस्थित राहील दोन्ही बाजूकडे लेसला शिलाई ले, करून झालेली आहे आणि बघा मुंड्यातलं मी कपड्याचं कटिंग केलेलं नव्हतं एक्स्ट्राच्या कारण दोरे खूप निघत आहेत याचे दोरे निघून काय होतं आपलं कापड कमी होतं म्हणून मी ठेवलेलं होतं ते आता आपलं बॅक छान तयार झालेलं आहे आता आपण याचे शोल्डर जोडून घेऊयात फ्रंट आहे तो आपल्याला शोल्डरच्या बाजूकडून गळ्याच्या बाजूकडून मिळवून ठेवायचं आहे शोल्डर इकडे आहेत म्हणजे बाहीच्या बाजूकडे जर काही कमी जास्त झालं तर ते आपण कट करून त्याची लेवल करू शकतो दोन्ही शोल्डर जोडायचे आहेत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची दोन्ही शोल्डर शोल्डरपट्टी आपल्याला एकदा चेक करायच्यात सेम आहेत का सेम नसतील तर त्याला सेम करून घ्यायचं आहे कट करून बघा बाही जोडायच्या अगोदर मुंढ्याच्यात पण सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे हा पार्टसुद्धा आपला कमी जास्त होऊ शकतो बघा अशा पद्धतीचा तर हे नाही कट केलं तसंच बाही लावली तर मग काय होतं जॉईंट असतात ते खालीवर होतात कारण तो पार्टच खालीवर असेल तर कपडा तो ॲक्च्यु बघा होणारच जास्त तर ते आपल्याला आठवणीनं चेक करायचं आहे आणि त्यानंतर मग बाही जोडायला घ्यायची बाही जोडताना खात्री करायची बाहीचा पुढचा कट केलेला मुंढा आपण बरोबर पुढच्या बाजूला ठेवलेला आहे का तर ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे काही गडबडीमध्ये बाहीसुद्धा उलटी लागली जाते मागची बाजू पुढं येते पुढची मागं येते त्याच्यामुळे मग काय होतं काकेमध्ये असे फुगा येतो भरपूर सारा आणि कस्टमरला वाटतं ब्लाऊज बिघडला तर ज्यावेळी आपण पार्ट जोडतो त्यावेळी शांत डोक्याने जिथल्या तिथं जे ते पार्ट लागले पाहिजेत खूप महत्त्वाचं आहे ते आणि बघा मी नेहमी सांगते बाही जोडल्यानंतर डबल शिलाई करायची सिंगल टिपवरती ब्लाऊज आपण पूर्ण करून द्यायचा नाही भलेही वेळ लागू दे पण डबल शिलाईच करायची आणि जास्त बारीक शिलाई ठेवायची नाही किंवा जास्त मोठी पण ठेवायची नाही मिडियम ठेवायची अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरी पण बाही जोडून दाखवते बघा तू आणि बाही जोडल्यानंतर अजिबात जास्त फरक पडलेला नाही एकदम परफेक्ट बसलेली आहे आणि समजा तुमच्याकडून बसवल्यानंतर हो अर्धा इंच जास्त जरी झाली तरी काय हरकत नाही ते आपण क्रॉस कटिंग करून काढायचं पण कमी पडली नाही पाहिजे कमी पडलं तर पूर्ण मग काय होतं ब्लाऊजच बिघडल्यासारखं होतं कुठलं कटिंग करायचं कुठलं ठेवायचं काही समजत नाही त्यासाठी आपण ओढून अशी बाही बसवतो आणि मग काय होतं भरपूर अशा चून बारीक बारीक पडतात आणि ब्लाऊज दाटला जातो त्यासाठी आपण बाही कट करताना या पद्धतीने करायची आणि अशीच बसवायची आहे एकदम हलक्या हाताने जिथंपर्यंत बसते तिथंपर्यंत बसवायची आणि सेंटरपासूनच बसवायची बॅकचा सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे फोल्ड करून आता आपण याचं फिटिंग करणार आहोत फिटिंग करण्यासाठी बघा सेंटर काढायचं सेंटरपर्यंत आपल्याला हुकपट्टी आहे ती तिथं नेऊन बघायचं इकडे काय कमी जास्त वाटते का वाटत असेल तर कट करून काढायचं क्रॉसमध्ये नसेल तर ठीक आहे तर या पद्धतीने सरळ बाजूकडून अगोदर ब्लाऊज जोडून घ्यायचा त्यानंतर उलटा करून मग फिटिंग करायचं तुमच्याकडे ओवरलॉकची मशीनं असेल तर तुम्हाला मग उलटसुलट करून फिटिंग करण्याची गरज नाही तुम्ही ओवरलॉक करून घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करा खूपच प्रोफेशनल वाटतं आणि ब्लाऊज बघा जेवढा वरून छान दिसतो ना तेवढा आतूनसुद्धा दिसायला पाहिजे खूप महत्त्वाचं आहे ते तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या सगळ्या फॉलो करायच्या नक्कीच आपल्या कामामध्ये सुद्धा छान बदल होतो नेहमीसारखंच एकसारखंच शिलाई करायचं नाही गडबडीमध्ये आहे कस्टमर कसंही करून दिलं चेंजेस करत राहायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने बघा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि मग दोन्ही किनारीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि मग फिटिंग करायचं आहे तर ब्लाऊजमध्ये काय समजलं नाही मला नक्की विचारा आवडलं असेल तर लाईक करा काही नवीन वाटलं असेल तरीही सांगा किंवा तुमच्या काय आयडिया असतील ज्या माझ्याकडून चुकत असतील तर तेही सांगत चला या पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडे शिलाई करून घेतली आता आपण फिटिंगचं माप टाकूयात कमरेचा चौथा भाग होता सात इंच तर आईपट्टी सोडून मार्क करते मी सात इंचावरती आणि छातीचा चौथा भाग होता साडेआठ इंच तर दहा इंच ठेवून ठेवूनसुद्धा फिटिंगचं माप टाकू शकता किंवा अगदी चौथ्या भागाने पण करू शकता आता हा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट एकदम बसतो साडेआठने फिटिंग केलं की पण ज्यावेळी नवीन कस्टमर असतात त्यावेळेस मी डायरेक्ट चौथ्या भागाने फिटिंग करत नाही लुझिंग ठेवूनच फिटिंग करते कोणाकोणाला तो बसतो कोणाकोणाला पाव इंच शिलाई करून द्यावी लागते तर ते एक ब्लाऊज घालून बघितल्याशिवाय पण नाही समजत या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे इकडे पण माप टाकूयात कमरेचा चौथा भाग सात इंच छातीचा चौथा भाग होता साडेआठ इंच कारण हा ब्लाऊज पण डीपनेक आहे तर मी साडेआठनेचं फिटिंग करते आणि इथे बघा बाहीचा अर्धा भाग साडेपाच इंच तिन्ही पॉईंट मिळाल्यानंतर लाईन मार्क करायची आणि या लाईनवरूनच फिटिंग करायचं आणि याच्या साईडला आणखी पाव इंचाचं मार्जिन घेऊन तीन एक्स्ट्रा शिलाई करून द्यायच्या आहेत तर पूर्ण आपला हा ब्लाऊज झालेला आहे फिटिंग करून पाठीमागे मी याला नॉट लावून घेते तुम्ही पण लावून घ्या आवडीप्रमाणे त्याला लटकन बनवा छान छान वेगवेगळ्या रंगाचे खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने बघा हा ब्लाऊज माझा तयार झालेला आहे आणि फिनिशिंग पण सांगा कसं आलेलं आहे मस्त असा ब्लाऊज सोप्या पद्धतीमध्ये संपूर्ण कटिंग शिलाई मी दोन्ही दाखवलेलं आहे बघा मी त्याच रंगाचे म्हणजे कॉपर कलरचेच नॉट आणि लटकन लावलेले आहेत ला सा ब्लाऊज पीसच्या कपड्यांचे जे शिल्लक राहिलेले होते तुकडे त्यातून तर ब्लाऊज आपला पूर्ण झाला कोणता भाग तुम्हाला यामध्ये समजला नाही आणि कोणता भाग जास्त आवडला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद